मानवत शहरात ईद उल अजहा उत्साहात साजरी. ईदचं औचित्य साधून ईदगाह परिसरात वृक्षारोपण. राज्यात 17 जूनला बकरी ईद म्हणजेच ईद उल अजहा साजरी करण्यात आली आहे. पाऊस येत असल्यामुळे मानवत शहरातही मुस्लिम बांधवांनी आपापल्या परिसरातील मस्जिदमध्ये सामूहिक नमाज पठण करून ईद साजरी केली. ईदची नमाज शहरातील मस्जिदमध्ये अदा करून मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. मुस्लिम समाज बांधवांची ईद उल अजहा म्हणजे बकरी ईद हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुस्लिम धर्मगुरूंनी यावेळी समाजात एकता कायम राहावी, शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, चांगला पाऊस व्हावा, देशात शांतता व सुव्यवस्था राहावी अशी प्रार्थना अल्लाहकडे करण्यात आली. मुस्लिम बांधवांकडून वर्षभरातील 2 महत्त्वाचे सण साजरे केले जातात, ज्यात रमजान ईद आणि बकरी ईदचा समावेश आहे. रमजान ईद झाल्यावर सुमारे 70 दिवसांनी बकरी ईद साजरी केली जाते. मात्र बकरी ईद साजरी करण्याबाबत आणि कुर्बानी देण्याचा एक इतिहास आहे ज्याचा कुराणमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव सौदी अरबच्या मक्कामध्ये एकत्र येऊन हज साजरा करतात, ज्यात जगभरातील मुस्लिम सहभागी असतात. याच सणाला ईद उल अजहा म्हणतात, ज्याचा अर्थ त्यागाची ईद असा आहे. मुस्लिम बांधवांमध्ये रमजान ईदप्रमाणे ईद उल अजहाला विशेष महत्त्व समजले जाते. मानव शहरात स्वच्छतेबाबत मुख्य अधिकारी कोमल सावरे, OS बागवान शिंदे, अभियंता सय्यद अनवर यांच्या मार्गदर्शनाखाली भारत पवार, स्वच्छता निरीक्षक मुंजाभाऊ गवारे, संजय नंदन नवरे, कांचन जोडपे, अभिषेक रासवे, विकी नितीन नवरे, सुनील कीर्तने, दीपक भदरगे स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले. त्याचप्रमाणे मुफ्ती मोहम्मद मुजाहिद, हबीब भडके, शेख मुस्ताक यांनी मुस्लिम बांधवांना स्वच्छता ठेवा असे आव्हान दिले. वाढते तापमान, पाण्याचे दुर्भिक्ष, पावसाची अनिश्चितता, वाढते प्रदूषण, बेसुमार वृक्षतोडीतून घडते वनक्षेत्र, यामुळे ग्लोबल वॉर्मिंगची झळ सर्वांना सोसावी लागत आहे. या उद्देशानेच बकरी ईद ज्या अनुषंगाने उक्कलगाव शिवारातील मोठे ईदगाह मैदानावर मानवतचे कर्तव्यदक्ष सहायक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर, सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पाटील, गोपनीय शाखेचे विलास मोरे, मानवत नगर परिषदचे भारत पवार, स्वच्छता निरीक्षक मुंजाभाऊ गवारे, धर्मगुरू मुफ्ती मोहम्मद मुजाहिद, हाफेज लतीफ, मौलाना असलम इशाती, हाफेज मेराज, हाफेज अनिस, हाफेज अय्याज, हाफेज अब्रार यांच्या हस्ते सुमारे 100 झाडे लावण्यात आली. या सर्व झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी माजी नगरसेवक नियामत खान व समाजसेवक महम्मद मुस्ताक यांनी घेतली आहे. यावेळी सामाजिक राजकीय प्रतिष्ठित मुस्लिम बांधव उपस्थित होते. AB News मराठीसाठी मानवत तालुका प्रतिनिधी रियाज शेख.